प्रशासन एकाएकी म्हणते की मेळघाटातल्या प्रत्येक बाळ आणि प्रत्येक मातेची सुरक्षा व्हायला पाहिजे, तशा प्रकारची सध्या घटना मी सध्या चिखलदरा प्रॉपर आहे, एकदम आपलं जे विश्रामगृह आहे त्या बाजून आहे. या ठिकाणी राजू दोन बाबा निरा लहान लहान लेकर आहे, बाबा बाबा लेकरू बा केवळ सगळं त्याच्या हाताला काहीतरी ते सलाइन गिलाइन दिली, बा सहा सात दिवसाचं लेकरू हे आहे, चार दिवसाचं लेकरू आहे आणि हे पाय पाच सहा दिवसाचं लेकरू आहे. हे बाई जे दिसते हे म्हणजे कुईची आहे आणि हे बाई जे आहे ते भुतरुमची आहे, म्हणजे मेळघाटातल्या दोन अशा अति दुर्गम गावातले या बाया या ठिकाणी लेकर घेऊन बसल्या आहेत. शासनाचे करोडो रुपये आरोग्य व्यवस्थेवर खर्च होतात, विविध प्रकारच्या अँब्युलन्स रुग्णवाहिका सेवेवर खर्च होते आणि मेळघाटच्या लोक असा अत्याचार. अरे हे उदाहरण पाहना, तुमच्या लेकर जर तुम्हाला झाले तर निरा तुम्ही कापसात ठेवू का सोन्यात ठेवू करता आणि आदिवासी लोक त्याच्यावर अत्याचार करतात, भल्ला तुम्हाला शराब दिल देव. मेळघाटातली हे जे परिस्थिती दिसत आली, भलेही मी सध्या परतवाड्यात असेल आणि योगायोगाने तुम्ही जर पाहत असाल तर हे पुरे या ठिकाणी यायचं हे कुटुंब सध्या बसले आहेत बाबा. अरे राजो निरा गरीब गरीब लोक आहेत हो बाबा, यायच्या साठी शासनाच्या माध्यमातून करोडो रुपये आरोग्यासाठी फंड येते शासनाच्या, म्हणजे छोटू भाऊन सांगितलं की बा येईल एखादी अँब्युलन्सची व्यवस्था करायची होती तर माझ्यासोबत मेळघाटचे माजी आमदार केवळ भैया काळे आहेत, भैया दुःख होते हो असं भाऊ. आता मला समजलं की हत्रो या सर्कलचे दोन दिर्वे झालेल्या बाईला इथं बसलेल्या आहेत आणि तिथं येऊन पाहतो तर दोन्ही बायांच्या दिर्वे झालेले दोन लेकरं आहेत आणि चार दिवसापासून ते उपजिल्हा रुग्णालय शिरपूरमध्ये भरती होते, पण त्यांच्या नातेवाईकांनी त्यांना गाडी मागितली गावाला जाण्यासाठी, पण त्यांनी आतापर्यंत त्यांना गाडी दिली नाही, म्हणून ते शेवट स्वतःच्या पैशानं रिक्षानं ऑटो रिक्षानं इथं आले आणि पाहतो आणि आता ते संबंधित जे डॉक्टर लोक आहेत त्यांच्याशी आम्ही संपर्क करत आहोत, पण त्यांचे मोबाईल बंद आहेत आणि हे मोबाईल बंद आहे म्हणजे असं आहे की त्याचा एकदम जबाबदारपणा ते भागत आहे आणि आदिवासी लोक आहेत, आदिवासी अन्याय होत आहे तर त्यांच्यावर तातडीनं कारवाई झाली पाहिजे. जे संबंधित जे अधिकारी लोक आहेत ते फोन उचलत नाही, मला वाटतं आता शिलेजर मॅडमला मी फोन लावत आहे, त्यांचा फोन बंद आहे. योगायोगाने या ठिकाणी मला छोटू भाऊ भेटले जे मेळघाटचे आमदार राजकुमार पटेल साहेब याचे सी एस आहे का छोटू भाऊ राजू होईल लेकर पाहिले राजू निरा कापसाचे गोळेच आहे तो काय बेकार वाटणार आहे, अतिशय गंभीर बाब आहे. आज या ठिकाणी मी जात असताना या दोघ्या भगिनी आणि त्यांच्या संगती जे हे वयोवृद्ध लोक आहेत हे लोक मला ऍटो मध्ये दिसले, मी त्यांचा ऍटो थांबवला आणि त्यांना इथं विचारपूस केली, त्यांनी सांगितलं की हत्रू या ठिकाणावरून हे दोन्ही बाळ अशक्त असल्यामुळे त्यांना इलाजाकरिता अचलपूर उपजिल्हा रुग्णालयात आणलं होतं, त्या ठिकाणी त्यांच्यावर उपचार करण्यात आले, पण उपचार केल्यानंतर जेव्हा त्यांची सुटी झाली त्यावेळेला नियमानुसार त्यांना रुग्णवाहिका उपलब्ध करून देणं ही त्या ठिकाणी असलेल्या डॉक्टरची जबाबदारी होती, कर्तव्य होतं, त्यांनी त्याचं पालन केलं नाही आणि यांना गाडी दिली नाही. ही बाब मी माननीय आमदार राजकुमार पटेल साहेबांना कळवली, त्यांनी क्षीरसागर साहेब जे आता डीएचओच्या चार्जमध्ये आहे त्यांना फोन केला, टीएमओ साहेबांना फोन केला आणि गाडीची व्यवस्था आमदार साहेबांच्या माध्यमातून या भगिनींच्या साठी आता करण्यात येत आहे. या प्रकारासाठी जे दोषी आहेत ज्या डॉक्टर आहेत शिलेदार त्यांच्या विरुद्ध कडक कारवाई करण्यात यावी म्हणून आमदार साहेब माननीय आरोग्य मंत्र्यांकडे पाठपुरावा करणार आहे आणि त्यांना शासन करावं ही आमची भूमिका राहणार आहे. मेळघाटातली भयान स्थिती काय असते हे सध्या परतवाड्यातली स्थिती तुम्हाला दाखवून राहिलो, मेळघाटातली याच्यापेक्षा भयानक स्थिती आहे. परतवाडा शहरापासून 50-50, 60-60, 70-70 किलोमीटर अंतरावर काही असे गाव आहेत की ज्या ठिकाणी जायला सरकार रोड नाही पण तशाच प्रकारची कोणत्याही प्रकारची आरोग्य व्यवस्था नाही, म्हणजे तुम्हाला जर कोणती मोठी बिमारी झाली तर अचलपूरचं उपजिल्हा रुग्णालय त्याच्यानंतर अमरावतीचं जिल्हा रुग्णालय याशिवाय पर्याय नाही. पण पार जेव निरा कापसाचे बोईल अन्न लेकर आहे तो प्रशासनानं करोडो रुपये खर्च करून मेळघाटातलं जे कुपोषण आहे, मेळघाटातलं जे मालमृत्यू आहे, मेळघाटातलं जे मातामृत्यू आहे याच्यावर तुम्ही हे जे कागदोपत्री रंगवताना त्याच्यापेक्षा याची हे जर तुम्ही सेवा दिली तर याचा खरोखर फायदा होऊ शकते. तर मी छोटू भाऊ सोबत बोललो, राजकुमार पटेल याचे सी एस आहे काय त्याने सांगितलं की या दोषी अधिकाऱ्यावर 100% कारवाई आम्ही करू, याशिवाय माझ्यासोबत मेळघाटचे माजी आमदार आपले केवलरामजी काळे साहेब बोलले, त्याने हे सांगितलं की अधिकाऱ्याला सोडल्या जाणार नाही, पण सर्वात पहिले आता यायची म्हणते बा गावात कशी पोहोचतील याची व्यवस्था ते करत आहे.